आय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आधी भरलेले फॉर्म त्याची परीक्षा होणार की नाही तसेच वयोमर्यादा वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांची मागणी पण केलेल्या तर पोलीस भरती एम पी एस सी जिल्हा परिषद आरोग्य विभाग एम डी सी या विभागाच्या पण फॉर्म भरलेले आहेत तर याची परीक्षा होणार की नाही तर या सर्व प्रश्नांचे डाऊट जे आहेत ना आपण त्या या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करूया मित्रांनो तर काल साडेचार वाजता शासनाने एक नवीन जर प्रसिद्ध केलेलं होतं की पदभरती व बदली तर याच्यात काय नमूद आहे बघा मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये हे विभाग वगळता कुठल्याही विभागात नवीन पदभरती होणार नाही तीन विभाग सोडून बाकीच्या कुठल्याही विभागात नवीन पदभरती करू नये नवीन उल्लेख केलेला मित्रांनो इकडं आपण जी फॉर्म भरलेले आहेत पोलीस भरतीचं म्हणा आरोग्य विभाग एम पी एस सी एम आय डी सी संवर्धन विभाग ही सर्व मागील भरती आहेत त्या भरती निघालेल्या होत्या प्रसिद्ध होत्या त्या जाहिराती त्यांच्या पण फॉर्म भरलेल्या आहेत एकदम सिंपलच आहे मित्रांनो आपण फॉर्म भरलेले ती एक्झाम होणारच आहे इकडनं नवीन भरती काढायची नाही असं आदेश आलेला आहे वरनं ओके आपण त्याचा विडिओ पण बनवलेला आहे वर आयकॉनमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता फक्त सिंपल आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारची नवीन पद भरती करू नये मागीला पण जे पण फॉर्म भरलेलं आहे सर्व एक्झाम होणार आहे पण ते थोडं उशीर न होणार आहे ते कधी होणार आहे ते पण तुम्हाला एंडला सांगणारच आहे मित्रांनो आता ओयो मर्यादेचं बघूया तर मंत्री उदय सामंत स्पर्धा परीक्षेचे जे पण विद्यार्थी आहेत सर्वांसाठी चांगलीच बातमी आहे मित्रांनो ही जी बातम्या ना सोळा एप्रिल दोन हजार वीसची बातमी आहे तेव्हा एम पी एस सीचे जे एक्झाम होते तेव्हा त्याला स्थगिती लागलेली होती मग तेव्हा भरपूर उमेदवारांचं ऑप्शन असं होतं की त्यांचं की आमची एज निघून जात आहे तर परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढण्याबाबत चर्चा होणार आहेत तर उदय सामंत सर यांनी आपल्या मुख्यमंत्रीशी चर्चा करणाऱ्या तर सांगितले होते की आणि वयोमर्यादा वाढून पण देणार असे सांगितलेले होते तर ही न्यूज पण आलेली होती एबीपी माझामध्ये मा सोळा एप्रिल दोन हजार वीसला तर तुम्ही बघू शकता हो। परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढण्याबाबत चर्चा होणार तर अजून झालेली नाही आहे तर शंभर टक्के चर्चा होणार आहे मित्रांनो तर भरपूर उमेदवारी न्यूज पण बघितलेले होते की एम पी एस सी बाबत बोलले होते तर मित्रांनो एक गोष्ट सिम्पल आहे एम पी एस सीसाठी वयोमर्यादा वाढत असेल तर बाकीच्या विभागात का वाढत नाही याची पण चर्चा होणार आहे मित्रांनो एकदम सिम्पल आहे ओके आलं ना लक्षात तुम्हाला पोलीस भरतीचे पाचशे हजार जागा निघाल्या तर लाखोंच्या घरात फॉर्म जातात तर एम पी एस सीचे एवढे फॉर्म जात नाहीत तर एम पी एस सी विद्यार्थ्यांची वयोमर्यादा विचार करत असेल तर मग बाकीच्या विभागाचे पण विचार शंभर टक्के होणार आहे मित्रांनो तर उदय सामंत यांनी या सरांनी बोलले होते की या वर्षी जे एम पी एस सी विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्यांची वयोमर्यादा संपत आहे आणि काही कारणांमुळे म्हणजे कोविड नाईन्टीनमुळे परीक्षा देत देता येत नाही अशा विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी परीक्षा द्यावी म्हणजे देता यावी अशी चर्चा करणार आहेत आणि बाकीच्या विभागाचे पण शंभर टक्के चर्चा होणार आहेत तर भरपूर उमेदवारांचं एज निघून जात आहेत पोलीस भरतीचे कंटिन्यू मेसेज येतात की आमचं वय निघून जातं तर आम्ही काय करावं तर तुमची पण चर्चा होणारच आहे मित्रांनो वयोमर्यादा वाढण्याचे चान्स भरपूर आहेत या वयोमर्यादेचं पण निकाल लवकरच लागेल त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर असणारच आहे मित्रांनो आता सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये ज्या ज्या विभागात आपण फॉर्म भरलेले एक्झाम्पल आपण पोलीस भरतीचं घेऊया कारण का आपल्या चॅनलवर पोलिस भरतीचे भरपूर सबस्क्रायबर आहेत दोन हजार एकोणीसमध्ये पण फॉर्म भरलेले आहेत तर जे पण फॉर्म भरलेले आहेत त्याचा एक्झाम शंभर टक्के होणारच आहे मित्रांनो तर दोन हजार वीसच्या अखेरपर्यंत ही भरती होऊ शकते कारण का कोविड नाईन्टीनचा जो कोरोना विषाणू प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणे वाढत आहे मित्रांनो कसं कसं तो कमी होईल तसं तसं एक्झाम व्हायचे चान्सेस जास्त आहेत आणि दोन हजार वीस अखेरपर्यंत पण झाली नाही तर तर काही कारणांमुळे भरती झाली नाही तर म्हणजे कोविड नाईन्टीनच असणार दुसरी काही गोष्ट नसणार कोरोनाचा विषाणू वाढत असल्यामुळे दोन हजार वीस अखेरपर्यंत पण भरती झाली नसेल तर, तर दोन हजार एकोणीसचे पद आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये जे रिक्त पद होणार आहेत त्या त्या विभागाचे आपण पोलीस भरतीच पकुया परत ते पदे सर्व मिळून दोन हजार एकवीसमध्ये मध्ये मार्चच्या नंतर मेगा भरती होण्याचे चान्सेस आहेत आपले एक सहज अंदाज आहे मित्रांनो तर आपण सहज अंदाज लावलेला आहे ओके तर कुठल्या वेबसाईटवर असं प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही तर दोन हजार वीस अखेरपर्यंत सप्टेंबरमध्ये होण्याचे चान्सेस आहेत तिकडं झालं नाही तर दोन हजार एकवीसमध्येच मेगा भरती होणार आहे मित्रांनो जे काही न्यूज असेल आपल्या चॅनलवर असणारच आहे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेट तुम्ही सहजपणे बघू शकता माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज